या यात्रेचं जसं नाव आहे भारत जोडो न्याययात्रा, आणि या न्यायासाठी जो लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला होता तो संविधानावर येऊन थांबला नाही, संविधानापासून सुरू झाला. ती यात्रा जी आहे ती मणिपूरपासून न्यायासाठी सुरू आहे. आपण पाहिलं कशा पद्धतीनं महिलांची विवस्त्र धिंड पोलीसच म्हणजे व्यवस्थाच काढते आणि हरामखोर लोकांना स्वाधीन करते, त्याच्याविरुद्धचा लढा आहे. शेतकरी अन्नदाता आहे, तुम्ही 16 लाख कोटीचं कर्ज मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांचं माफ करता पण शेतकऱ्याला तुम्ही वाऱ्यावर सोडता. त्याला अवकाळी आली, अतिवृष्टी आली, त्यात पीक विमा तुमचे मित्र जे आहे कंपनीवाले ते घेऊन जातात पण शेतकऱ्याला मुळात काही मिळत नाही. युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, 30 लाख पदं खाली आहेत, आपण का पदं भरत नाहीत? आपण जाहिराती काढता आणि पेपर फोडता आणि पेपर फोडल्यानंतर पुन्हा परीक्षा किती वर्ष, म्हणजे 5-5, 6-6, 7-7 वर्ष परीक्षा झाल्या नाही, मुलं एज बार होतात आहे, म्हणजे रस्त्यावर धावून धावून मारत मारत त्यांना बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न आपण यूपीमध्ये पाहिला. यूपीमध्ये 2 लहान मुलींवर सामूहिक बलात्कार झाला, त्यांनी फाशी घेतली आणि आपल्यासोबत न्याय होणार नाही आपल्या मुलींसोबत म्हणून त्यांच्या वडिलांनी फाशी घेतली. असंच कानपूरच्या त्या कलेक्टर ऑफिसच्या बाहेर एक व्यक्ती स्वतःला जाळून घेतो, त्या मुली आर्तस्वरात आपले वडील समोर जळतात आहे. हे सगळं चित्र देशातलं जे आहे ते अन्यायाचं आहे. मुठभर लोकांच्या हातामध्ये सत्ता, आर्थिक सत्ता असेल, राजकीय सत्ता असेल, सामाजिक सत्ता सामावून घेण्याचं जे प्रयत्न आहे त्याच्या विरोधातला हा लढा जो आहे तो इथं येऊन थांबत नाही आहे. इथं येऊन तो संकल्पित होत आहे, इथे संकल्प घेतला जाईल, इथे संविधानाचं वाचन होईल, प्रियम्बलचं वाचन होईल आणि हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला त्याला एक साक्ष ठेवून की हा लढा आम्ही पुढे नेणार, या देशाच्या संविधानाला हात लागू देणार नाही, नख लागू देणार नाही, या देशामध्ये लोकशाही आहे त्याला नख लागू देणार नाही, या देशातला सर्वात अंतिम पंक्तीमध्ये बसलेला माणूस आहे, शेवटल्या ओळीमध्ये बसलेला माणूस आहे, त्याला जी शपथ दिलेली होती 26 नोव्हेंबर 1949 साली ती शपथ जी आहे ती पुन्हा आज इथं घेतला जाणार आहे आणि या देशामध्ये जी लोकशाही आहे त्याची पुनर्स्थापना करण्याची इथे संकल्प घेतला. 25 गॅरंटी दिल्या आम्ही, युवांची आहे, शेतकऱ्यांची आहे, महिलांची आहे, श्रमिकांची आहे आणि हिस्सेदारीने आहे, भागीदारीने आहे. आता 70 वर्ष झाले, 70 वर्षात अनेकांना अनेक संधी मिळाल्या पण आपली सामाजिक संरचनाच अशी आहे की काहीच लोकांना त्या संधी मिळाल्या आणि अनेक वंचित राहिले. त्यामुळे एकदा जर आपण त्यांची गणना केली, जातीगत गणना म्हणजे एखाद्या जात उच्च आहे किंवा कनिष्ठ आहे असं नाही आहे, हे अटकाना भटकाना लटकाना भ्रमित करणं हे बीजेपीचं काम आहे पण मुळामध्ये महिला असेल, महिलांना किती आपण संधी दिलेली आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, दलित असतील, आदिवासी असतील, किती लोकांना आपण संधी दिलेली आहे. आजही जर एखाद्या आदिवासी व्यक्तीच्या तोंडावर मूत्र विसर्जन करण्याची हिंमत जर कोणाची होत असेल तर ही सामाजिक संरचना आपण आपल्या संविधानाने अजूनही आपण बदलू शकलो नाही आहे, जी संविधानाची अपेक्षा आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहे याची गॅरंटी आहे की आम्ही सगळ्यांचं मॅपिंग करू, एक्सरे काढू असं म्हणतात, एक्सरे काढला की कळेल की बा एक्झॅक्टली यांची संख्या इतकी आहे, यांची संख्या इतकी आहे, अल्पसंख्याकांची इतकी आहे, दलितांची इतकी आहे, आदिवासींची इतकी आहे आणि मग या सगळ्यांना त्या त्या पद्धतीनं आपण रिडिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस जे आहेत ते आपल्याला करता येईल, त्यांच्यासाठी आपल्याला अजून पावलं उचलता येईल. संविधानामध्ये जे आपण शपथ दिलेली आहे त्याची खऱ्या अर्थानं आपल्याला अवलंबित्व करता येईल म्हणून ह्या ज्या गॅरंटीज आहेत प्रत्येक गोष्टीत 5-5 गॅरंटी दिलेल्या आहे आणि त्या आम्ही पूर्ण करू. सर, राहुल गांधी यांची यात्रा राज्यात आपलं काँग्रेसला चांगले दिवस येणारे आहे काहीतरी आगामी लोकसभेत फायदा होणार आहे का? काँग्रेस काही असा एवढा स्वार्थी पक्ष नाही आहे. काँग्रेस हा बलिदानातून, त्यागातून, देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या लढ्यातून तयार झालेला आहे. काँग्रेसला सत्ता मिळो न मिळो या देशातल्या सामान्य माणसाला जे आपण वचनं दिलेलं आहे की त्याला सामाजिक, आर्थिक, राजकीय त्याला जे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि हे राष्ट्र माझं आहे आणि माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीच्या काळजी इथली व्यवस्थित घेतो अशी व्यवस्था निर्माण करणं हे काँग्रेसचं ध्येय आहे. सत्ता येणं सत्ता जाणं तो काही एवढी मोठी गोष्ट नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांनी जरी यात्रा केली असली तरी त्यांनी सावरकर यांचा अपमान केला, त्याच्यामुळे जनता त्यांचा धडा शिकवला असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा अपमान नाही केला का? मुख्यमंत्री स्वतः कायदा सुव्यवस्था सांभाळू शकले का? पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो, बलात्कार होतात, शेतकऱ्याला अवकाळी झाली, अतिवृष्टी झाली, त्याचं ते भरपाई देऊ शकले नाही आहे. तर मुख्यमंत्र्यांवर ज्यांनी ज्या लोकांनी मुख्यमंत्र्यांवर जबरदस्तीने विश्वास टाकला, 50 खोके एकदम ओके, 50 खोक्यावरचा विश्वास आहे ना, लोकांनी तर दुसऱ्यांनी अडून दिलं होतं, यांनी 50 खोके देऊन दोन लोक आणले असं मी नाही म्हणत, असं रवी राणा म्हणतो, असं बच्चू कडू म्हणतो, मी नाही म्हणत. त्यांनी एक दुसऱ्याचं भांडण केलं, तू किती घेतले तू किती घेतले, हे महाराष्ट्रांनी पाहिलं. महाराष्ट्रांनी एक आमदार दुसऱ्या राजकीय व्यक्तीवर पोलीस स्टेशनवर जाऊन गोळ्या चालवतो, त्यामुळे हा अपमान जो आहे हा अपमान एकनाथ शिंदेंनी केलेला आहे, एकनाथ शिंदेंनी केलेला आहे, जबाबदारी त्यांची आहे. कारण ते देवेंद्र फडणवीसांना काय म्हणू शकत नाही, ते CM जरी असले तरी ते DCMचे डेप्युटी आहे,
डेप्युटी सीएमचे डेप्युटी सीएम आहे ते, त्यामुळे ते काय म्हणू शकत नाही आणि ते कायदा सुव्यवस्थेवर आपला कंट्रोल ठेवू शकत नाही. तर त्यांचं हे जे वाक्य आहे राहुल गांधींबद्दल त्यांनी जे काही बोलले याचाच अर्थ ते राहुल गांधींना प्रचंड घाबरलेले आहे. लोकसभेच्या ज्या तारखा जाहीर झाल्या पाचवा टप्पा आपल्या महाराष्ट्राचा, दुसरा टप्पा राहुल गांधींनी पार केला तर आपला महाराष्ट्र कसा टप्पा पार करेल? पाचवा टप्पा महाराष्ट्रात असणार आहे मी आपल्याकडनं ऐकतोय, मला माहिती नाही. पहिल्या टप्प्यात विदर्भ असेल, विदर्भ मराठवाडा पहिल्या दोन आणि बाकीच्या मग पश्चिम महाराष्ट्र आणि शेवटच्या टप्प्यात मुंबईतलं मतदान होणार. पाच टप्प्यात एकूण मतदान होणार महाराष्ट्रात, पाच टप्प्यात. म्हणजे इथेच भीती इथेच दिसते महाराष्ट्रामध्ये. आतापर्यंत आम्ही एका टप्प्यात पाहिले, जास्तीत जास्त दोन टप्प्यात पाहिले मोदी आल्यापासून. मोदी आल्यापासून आम्ही दोन टप्प्यात पाहिले. आता कोणतरी गमतीने म्हणत होतं की 32 टप्पे घेतले पाहिजे, म्हणजे 29 निवडणुका झाल्या पाहिजे आणि मोदींना सगळीकडे जायला संधी मिळाली पाहिजे, सगळीकडे प्रचार करायला. याचा अर्थ हा होतो की महाराष्ट्रातलं सरकार हे अपयशी आहे, महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या भरोशावर भाजप निवडून येऊ शकत नाही, म्हणून मोदींनी विशिष्ट प्रयत्न करावा, त्यांनी काही फरक पडणार नाही आहे. इथे मोदी येऊ की अजून कोणी येऊ, त्यांचं हारणं पक्क आहे. 50 खोके एकदम ओके, नो माफी. तीच भीती आहे ना, 2 वर्ष म्हणजे लोकांना लोकप्रतिनिधीपासून वंचित ठेवणं. लोकांना समजत नाही की आपण आपल्या इथे गटर लीक असेल, प्यायचं पाणी नसेल, कुत्रे चावतात, याच्यासाठी कोणाकडे जायचं? म्हणजे 2-2 वर्ष तुम्ही जेव्हा लोकप्रतिनिधीविहीन या स्थानिक स्वराज्य संस्था ठेवता आणि देवेंद्र फडणवीसांचं जेव्हा विरोधामध्ये होतं तेव्हा कसं होतं, मला सत्ता द्या 2 महिन्यात मी ओबीसीचं आरक्षण आणतो, यांचा वकीलच इथं उभा राहत नाही सुप्रीम कोर्टामध्ये. म्हणजे हे घाबरलेले आहे, हे मुंबईत हारणार यांना हे पक्कं माहीत होतं आणि मग त्याचा परिणाम हा सगळ्या लोकसभा विधानसभेवर होईल, म्हणून ते स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेत नाही. आणि मी तुम्हाला लिहून देतो, विधानसभेच्या पूर्वी पण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.